कोल्हापूर तालुक्यातील लोकांचा उद्रेक होणार, गायरान जमिनीवरून राजकारण पेटणार का? तुमचे वजन वाढले, वाढत्या वजनामुळे त्रस्त आहात, वाढलेलं पोट आणि वजनाला कंटाळा आहात ना? जेवण सोडलं, उपवास केले तरीही फरक पडत नाही ना? तुमच्या या सगळ्या समस्यांचं एकच उत्तर, बॉडी ट्रान्सफॉर्मेशन चॅलेंज। वजन कमी करण्याचा आणि निरोगी शरीरासाठी हमखास उपाय हवा असेल तर लगेच संपर्क करा। तुम्ही जिथं असाल तिथं मोफत ऑनलाईन मार्गदर्शन। संपर्क वर्षा मॅडम, संदीप सर। गेल्या काही दिवसांपासून गायरान जमिनीवरील अतिक्रमण काढल्यामुळे जोरदार राजकारण पेटले आहे। सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार गायरान जमिनीवर अतिक्रमण केल्यासंदर्भात ज्या नोटिसा काढल्या आहेत त्या नोटिसांना उत्तर म्हणून सर्वपक्षीय नेते एकत्र येत खानापूर तालुक्याचे तहसीलदार उदयसिंह गायकवाड यांना निवेदन दिले आहे। या निवेदनातून सर्वपक्षीय नेत्यांनी प्रशासनाला इशारा दिला आहे की व्यक्तिद्वेषातून जर अतिक्रमण हटवले तर सर्वपक्षीय नेते गप्प बसणार नाहीत। तर चला पाहूयात काय म्हणाले आहेत सर्वपक्षीय नेते। आज माननीय तहसीलदार विटा यांना सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानुसार गायरान जमिनीमधील अतिक्रमण काढण्यासंदर्भामध्ये ज्या नोटिसा बजावण्यात आल्या होत्या त्या नोटिसीना सर्वसामान्य लोकांच्याकडून, शेतकऱ्यांच्याकडून एक उत्तर म्हणून आम्ही या ठिकाणी राजकीय प्रतिनिधी म्हणून राजकारणाच्या पलीकडे जाऊन महाविकास आघाडी अधिक दलित पॅन्थरचे आमचे संदीप ठुंबरे असतील, वंचित बहुजन आघाडीचे आमचे गजाभाऊ गायकवाड असतील, इतर सर्व पदाधिकारी असतील, यांच्या वतीनं तहसीलदार साहेबांना आम्ही निवेदन देऊन आम्ही या ठिकाणी त्यांना प्रशासनाला इशारा दिला की जर का आपण व्यक्तिद्वेषातून काही लोकांची कुटुंब उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करत असाल तर आम्ही या ठिकाणी गप्प बसणार नाही। नागेवाडीमध्ये जे प्रकरण झालं, खरं तर अतिक्रमण काढायचं होतं तर सगळ्यांचं काढायला पाहिजे। वैयक्तिक एखाद्या व्यक्तीचं अतिक्रमण काढायचं म्हणजे त्या व्यक्तीच्या विषयी असलेला द्वेष यातून दिसून येतो आणि म्हणून असा कुठला प्रकार इथून पुढच्या काळामध्ये तालुक्यात घडू नये, जिल्ह्यात घडू नये यासाठी ओबीसीचे नेते आमचे माननीय संग्राम नाना यांनी पुढाकार घेतला, नागेवाडीमधलं प्रकरण धसास लावलं आणि आज प्रशासनानं त्या ठिकाणी ते अतिक्रमण काढण्याचं थांबवलं। कारण नियमानं 1456 जणांना जर तुम्ही नोटिसा बजावल्या असतील तर महाराष्ट्र महसूल अधिनियम 1967 कलम 51 अन्वये आपण त्या जागा त्या लोकांच्याकडून दंड भरून नियमित करून देणं गरजेचं आहे। असं न करता आपण मनाचा कायदा जर तयार करत असाल आणि त्या लोकांना त्रास देण्याचा प्रयत्न करत असाल, आता त्याच्या पाठीमागं कोण आहे, त्याचा कर्ता करता कोण आहे हे सगळं खानापूर तालुक्यातील जनतेला माहीत आहे। आम्ही त्या खोला जाणार नाही, परंतु येणाऱ्या काळामध्ये, येणाऱ्या निवडणुकीमध्ये जनता सर्वसामान्य कुटुंबाला, एखाद्या ओबीसीतल्या सर्वसामान्य कुटुंबाला संपवण्याचा घाट जर आपण घातला असाल तर त्याचं उत्तर सुद्धा तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये मिळाल्याशिवाय राहणार नाही। माझी आपल्याला हात जोडून विनंती आहे, घर बसवणं सोपं असतं, घर बसवणं फार सोपं असतं, परंतु त्या घरामध्ये हसत खेळत राहणाऱ्या कुटुंबांना उद्ध्वस्त करणं ते खूप अवघड असतं आणि ते अवघड काम तुम्ही सोपं करून करताय याचं दुःख आम्हाला खरं तर वाटतंय। आणि म्हणून एखाद्या कुटुंबाची माती करू नका, एखाद्याचं कुटुंब बर, शासन त्याला पैसे देते, गायरान जमिनीमध्ये तुम्हाला किती ठिकाणी टाकू की महाराष्ट्र शासनानं घर बांधायला पैसे दिलेत आणि त्या ठिकाणी नियमानं घर बांधली गेलेली आहेत अशी कितीतरी उदाहरणं आहेत। 40-40, 50-50 वर्ष झाले लोक तिथं राहत आहेत आणि अजून काही लोकांचे त्या घराचे हप्ते फिटलेले नाहीत, पैसे फिटलेले नाहीत, कुणी सोनं गहाण ठेवलं आहे, कुणी जमीन गहाण ठेवली आणि अशा पद्धतीनं लोकांनी कर्ज काढून घरं बांधली आणि अशा वेळेला आपण त्या घरांच्यावर हातोडा चालवता आणि त्या कुटुंबाचं उद्ध्वस्त करून त्याचं स्वप्न धुळीस मिळवता। त्या प्रशासनाला आम्ही इशारा देतो की अशा पद्धतीने इथून पुढच्या काळामध्ये जर आपण कराल तर याद राखा गाठ आमच्याशी आहे, इथून पुढच्या काळामध्ये आम्ही सहन करणार नाही। तर ती लढाई प्रशासनाच्या विरोधात आम्हाला करावी लागली तर 72, परंतु गोरगरिबाच्या या ठिकाणी
हक्काला आम्ही कुठेही बाधा पोहोचू देणार नाही। आम्ही सर्व लोकांना एवढंच आवाहन करतो की आपण 1456 असाल किंवा इतर असाल, आपण अधिकृत आपलं पत्र शासनाचं मिळाल्यानंतर होय आम्ही दंड भरून आमचं घर नियमित करण्यास तयार आहोत अशा पद्धतीचं म्हणणं, किंवा आपल्याकडे जे काही लेखी पुरावे असतील ते सर्व पुरावे घेऊन आपण आपल्या वकिलामार्फत त्याला लेखी उत्तर द्यावं। आपल्याला कुणाला अडचण असेल तर आमच्यापैकी कुणालाही आपण संपर्क साधावा, आपल्याला 100% निस्वार्थीपणे त्या ठिकाणी मदत केली जाईल। परंतु प्रशासनाला आमचा इशारा आहे की आपण जर नियमाच्या पलीकडे जाऊन काय करणार असाल तर मात्र गाठ आमच्याशी आहे, एवढंच आम्ही सांगतो। आता आम्ही सर्व पक्षांनी मिळून तहसीलदार साहेबांना जे अतिक्रमण संदर्भात आम्ही एक निवेदन दिलं आहे, माझं खानावळ तालुक्यातील लोकांना आव्हान आहे। तहसीलदार साहेबांनी सांगितल्या माहितीप्रमाणे 1456 लोकांना नोटिसा जाणार आहेत खानावळ तालुक्यात, तर ज्यांना ज्यांना नोटिसा मिळतील त्या सर्व लोकांनी न भीता तहसीलदार लोक साहेबांचं असं म्हणणं आहे की त्यांनी त्यांचे म्हणणं आम्हाला द्यावं, त्या नोटिसामध्ये त्यांनी उल्लेख करावा की बाबा ते त्या ठिकाणी किती वर्ष राहतात, त्याचं काय लाईट बिल असेल, त्याचं काय पाणीपट्टी तुम्ही भरत असाल 10-15 वर्ष झालं, आणखीन काय माहिती असेल ती सगळी माहिती गोळा करून तुम्ही त्याचा एक प्रस्ताव मंडलाधिकाऱ्यांना द्या, कारण ह्या नोटिसा कदाचित तुम्हाला तुमची हक्काची जागा तुम्हाला 100% मिळवून देतील। शासनाचं म्हणणं असं आहे की जो योग्य माणूस आहे त्या योग्य माणसाला न्याय द्यायच्या भूमिकेत किती आत्ताची भूमिका आहे असं आम्हाला वाटतं आहे, म्हणून त्यांनी आता नोटिसा काढली आहेत। जे लोक ज्या लोकांना ह्या नोटिसा संदर्भात जर काय अडचण आली तर आमची ही सगळी आता आमची मालिका म्हणजे आपली जी काही सध्याची टीम आहे ती टीम तुमच्यासाठी 24 तास उपलब्ध असेल, तुम्ही कधीही आम्हाला फोन करा, आम्ही तुम्हाला मदत करायला तयार आहोत, आणि आम्ही जिथे जिथे नोटीस गेली त्या लोकांना वैयक्तिक भेटणार आहोत, त्यांना योग्य ते मार्गदर्शन करणार आहोत। आणि ह्याच्या पुढच्या काळात उन्हाचं अतिक्रमण काढत असताना दुजाभाव होता कामा नये याची दक्षता आम्ही सगळ्यांनी म्हणून इथं घेणार आहोत। गैरान जमिनी आणि शासकीय जमिनीमधले अतिक्रमण काढण्यासंदर्भात शासनानं नोटीस काढलेली आहेत, त्या नोटीसच्या संदर्भामध्ये खुलासा मागवलेला आहे, खुलासा केला जाईल। खुलासा करण्यासाठी आम्ही सर्व महाविकास आघाडीतील घटक पक्षाच्या सर्व लोकांना एकत्रित करून खुलासा देण्यासाठी आपण एक कक्ष तयार करू आणि त्या पद्धतीचा खुलासा सर्व लोकांच्या वतीनं देण्याची व्यवस्था केली जाईल। एकच गोष्ट आहे की शासनाच्या नियमानुसार त्या जमिनी सर्व जागा नियमानुकूल करणं शक्य आहे, परंतु केवळ काही लोकांच्या अट्टहासामुळं ह्या नोटिसा निघालेल्या आहेत आणि हा सर्वसामान्य लोकांना त्रास आहे। गेली 40-40, 50-50 वर्ष सामान्य कुटुंब त्या जागेमध्ये राहतात, आपलं घर करून राहतात, त्या सर्वांना संरक्षण मिळालं पाहिजे आणि त्यांची घरं नियमानुकूल झाली पाहिजेत अशी आमची भूमिका आहे। त्या पद्धतीचं निवेदन आम्ही आता तहसीलदारांना दिलेलं आहे। कायराड, गावठाण, मुलकीपड, जंगलीपड आणि फॉरेस्ट याच्यामध्ये जी राहणारी लोकं आहेत गेली 40-50 वर्षापासून छप्पर घर असे करून राहत आहेत, तर त्या गरिबांच्या घरावर ह्या शासनाच्या आणि इथल्या राज्यकर्त्यांचा डोळा आहे। खरं तर घनदाटज्यांची घरं 4-4 मजली घरं आहेत, RCC घरं आहेत, काही जणांनी फॉरेस्ट घेतले 2-2 एकर, काही जणांनी गायरान घेतले 2-2 एकर, त्याच्यामध्ये ऊस द्राक्षाच्या बागा आहेत, त्यांच्याकडं या प्रशासनाचं काय जात नाही, परंतु गोरगरिबांची छपरं असतील त्याच्यावर मात्र यांचा हातोडा फिरतो आहे। आम्ही सर्वांच्या वतीनं त्यांना इशारा दिला आहे की ही प्रक्रिया कायद्याच्या मार्गानं जाऊ द्या, उगं कोणी जर मतं दिली नाही ती म्हणून घरं पाडायची, ही प्रक्रिया थांबवा, नाहीतर ह्या सगळ्या गोष्टीचा असंतोष होईल आणि त्या उद्रेकाला या सरकारला आणि या प्रशासनाला सामोरं जावं लागेल अशा पद्धतीचा आम्ही त्यांना आज इशारा दिलेला आहे। यावेळी शिवसेना जिल्हाध्यक्ष संजय विभूते, OBC नेते संग्राम माळे, राष्ट्रवादीचे बाबासाहेब मुळीक, संदीप मुळीक, दलित पॅंथरचे संभाजी ठोंबरे आणि वंचित बहुजन आघाडीचे गजानन गायकवाड व कार्यकर्ते उपस्थित होते। विश्वासाची व गुणवत्तेची परंपरा जोपासणारे दर्जेदार अद्यावत आणि भरपूर व्हरायटीज असलेल्या टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स। आमच्याकडे कडप्पा ग्रेनाइट, मार्बोनेट, स्पार्टेक्स, ग्लेस टाइल्स सर्व स्टाइल्स मध्ये उपलब्ध आहेत। तसेच सॅनिटरी वेअर, सिनेटेक्स टॅकी, प्लम्बिंग मटेरियल, PVC, मयूर बंब, CP फिटिंग, पेव्हिंग ब्लॉक, मयूर वॉटर टँक, स्टील, सिमेंटचे होलसेल व रिटेल विक्रेते। तुमच्या घराला सुंदर व परिपूर्ण करण्यासाठी आजच संपर्क करा। प्रत्येक घराशी व घरातल्या प्रत्येकाशी नातं जोडणारं टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स। आमचा पत्ता कराड रोड, विटा।